शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीवरील निर्बंध हटवून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी। डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। डीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने 5 सप्टेंबर 2020 पासून औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी आंदोलनास सुरुवात झाली आहे। संघटनेचे अध्यक्ष संतोष मकर हे या दिंडीचे नेतृत्व करत आहेत। COVID-19 संसर्गाची जाणीव ठेवत अगदी मोजक्या सहकाऱ्यांसह दिंडी संघटनेने काढली आहे। या दिंडीमध्ये राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे, तुषार शेटे यांच्यासह अन्य सहकारी सहभागी झाले आहेत। गेली 11 दिवस हे तरुण मुंबईकडे पायी निघाले आहेत। संघटनेची मुख्य मागणी शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी मिळवणे हीच आहे। 2017 सुरू झालेली शिक्षक भरती ही 24,000 होती, मात्र अजूनही पूर्ण झालेली नाही। दरम्यान 2019 12,000 पद भरती करायची असताना केवळ 5,800 पद भरली व पुढे कोरोनाच्या परिस्थितीमुळे भरतीला स्थगिती देण्यात आली होती। परंतु ही नवीन भरती नसून 3 वर्षांपासूनचीच भरती आहे, तरीही भरती त्वरित सुरळीत करावी अशी संघटनेची मागणी आहे। उर्वरित भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीस पाठवण्यात आलेला आहे, परंतु आज सरकारमधील कोणीही शिक्षक भरतीची दखल घेत नाही, त्यामुळे डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन ही आक्रमक झाली आहे। हजारो सुशिक्षित बेरोजगार डीएड बीएड धारक भरतीकडे आज लावून बसलेले आहेत। आता तरी सरकारने लवकरात लवकर रखडलेली भरती पूर्ण करावी ही संघटनेची मागणी आहे। दरम्यान संघटनेच्या बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीचे निवेदन दिले आहे। डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळवण्यासाठी औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी काढलेली आहे। अध्यक्ष संतोष मगर सर यांच्या नेतृत्वामध्ये ही दिंडी निघाली असून त्यांच्यासोबत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे सर, जीवन काकडे सर, झोले सर, तुषार शेटे हे सहकारी आहेत। या पायी दिंडीच्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की सरकारने रखडलेली शिक्षक भरती सुरळीत करण्यासाठी शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी। गेली 3 वर्ष शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही, तसं तर 10 वर्षापासून शिक्षक भरती झालीच नाही, परंतु 2017 शिक्षक भरती करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आणि त्यानुसार पदभरती सुरू झाली। परंतु 12,000 पदांची भरती असताना त्यात केवळ 5,800 पद भरली गेली आणि आता कोरोनाचं कारण देत ही भरती पुन्हा रखडलेली आहे। परंतु आता शिक्षक भरती ही काही नवीन भरती नाही, तर ही जुनीच भरती असल्याकारणाने आणि पात्रता परीक्षाही मुलांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे ही भरती सरकार करू शकते, त्यात कुठलाही अडथळा नाही। म्हणून सरकारला विनंती आहे की सरकारने शिक्षक भरतीला परवानगी देऊन, विशेष परवानगी देऊन, हजारो डीएड बीएड धारकांचे स्वप्न आहे शिक्षक बनण्याचे, ते पूर्ण करावे आणि सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा। संघटनेच्या माध्यमातून आज पायी दिंडी काढलेली आहे। पायी दिंडीमध्ये मोजके सहकारी दिसत असले तरी हजारो लाखो डीएड बीएड धारकांचा हा प्रश्न आहे आणि आज जर या दिंडीला काही सकारात्मक प्रतिसाद सरकारने दिला नाही किंवा शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळाली नाही, तर येत्या काळात हेच डीएड बीएड धारक आपला संताप व्यक्त करतील, हे निश्चित। धन्यवाद। यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष अर्चना सानप, बीड जिल्हाध्यक्ष मंगलताई मारगुडे, बीड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक महादेव जगताप, राज्य संघटक शरद पिंगळे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पंडित इत्यादी उपस्थित होते। मंगेश चोरमले, बीड। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे
आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.